स्वप्नील जोशींची मुख्य भूमिका असलेला श्रावणी देवधर दिग्दर्शित आणि अर्जुन सिंग बरण व कार्तिक निशाणदार निर्मित मराठी चित्रपट मोगरा फुलला 14 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या निमित्त पत्रकार संघाच्या सिद्धार्थ हॉल येथे चित्रपटाच्या कलाकारांसोबत गप्पा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, पुणे महानगराध्यक्ष अनिल मोरे, अभिनेता स्वप्नील जोशी, नीना कुलकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, सई देवधर, संदीप पाठक, सोनम निशाणदार, निर्माते कार्तिक निशाणदार आदी उपस्थित होते. कलाकारांचा सत्कार संजय भोकरे व अनिल मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. याचवेळी ॲडव्होकेट मंदार जोशी यांची ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनच्या कायदेशीर सल्लागारपदी निवड करण्यात आली. तसेच समीर देसाई यांची कार्याध्यक्ष व संतोष कचरे यांची सदस्यपदी निवड करण्यात आली. पर्यावरण दिनानिमित्त कलाकारांच्या हस्ते झाडाला पाणी घालून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे संयोजन समीर देसाई व सागर बोधगिरे यांनी केले होते. नक्की चांगले आणि यशस्वी होणार. राज्य पत्रकार संघ जर्नलिस्ट असोसिएशन सदैव तुझ्या पाठीचे रे आणि मराठी कलाकार म्हणून आम्हाला सर्वांना मनापासून अभिमान आहे. कारण मराठी पत्रकार संघ घरात आपल्या नाट्य नेहमी सुरू राहतं पण आपल्याला ते ओळखता येत नाही. कारण आपले नातेसंबंध असतात जे आपण गृहित धरतो आणि जेव्हा ते गृहित धरले नातेसंबंधांच्या काहीतरी एकोणतरी वेगळा वागतो एक वेगळं दिसून घेतलं जातं तेव्हा उभं राहणारं नाट्य आपण घरात असल्यामुळे आपण त्याला नाट्य हे नाव देत नाही. तर आम्ही ते नाट्य ह्याच्यामध्ये उभं करायचा प्रयत्न केलेला आहे. अभिनय खूप कमी वेळेला केला. एकदा अमोल पालेकरांनी बोलवून नगरवाडीमध्ये आणि नंतर गजेंद्रच्या पिंपळी पण मला असं वाटतं की मला बोलवण्यामागचा जो उद्देश होता तो सिनेमा बघून तुम्हाला जास्त कळेल. ज्येष्ठ वहिनी आहे आणि मी त्यांचा दीर आहे म्हणजे स्वप्नीलचा मी काका आहे आणि मी यांच्याबरोबर या कुटुंबात नाही राहत आहे. मी या कुटुंबाचा भाग आहे पण मी माझ्या करिअरसाठी शहरात राहतो जाऊन दुसऱ्या शहरात आणि तिथून मी काही कामानिमित्ताने घरी आल्यानंतर मला माझ्या परिचयाच्या सगळ्या नात्यांमध्ये काहीतरी गडबड दिसते. ही चांगली गडबड आहे, पॉझिटिव्ह गडबड आहे. श्रावणीताईंचे खूप आभार मानायचे कारण नट म्हणून मला नेहमी असं वाटतं की आपल्याला वेगवेगळ्या भूमिका मिळाव्या. वेगवेगळ्या सिनेमामध्ये चांगल्या दर्जेदार सिनेमामध्ये आपण छोट्या मोठ्या भूमिकेमध्ये असलं पाहिजे. आपला घारीचा वाटा त्यामध्ये असला पाहिजे ही धडपड माझी सतत आहे. आणि सरकारनामापासून मी चाहता आहे श्रावणीताईंचं आणि चांगल्या प्रोजेक्टचा भाग चांगलं स्क्रिप्ट चांगलं बोलायला मिळावं. सचिन मोटेंनी खूप चांगले डायलॉग संवाद यामध्ये लिहिलेले आहेत. सो अशी धडपड माझी असताना जी सिम्स प्रोडक्शननी कार्तिक सरांनी मला ती संधी दिली काम करण्याची. नीनाताईंसोबत मी कधीच काम केलं नव्हतं. ती संधी मला नीनाताईंसोबत याद करते. आवाज जो म्हणतो तो मला किशोर कदमचा जास्त परफेक्ट येतो. तो काढू चालली असा आवाज फाटली पाणी झरत चालली असा फटले पावसाला वैरा पळत राहतो ढगांमध्ये कुठून कारवाई. माझा पहिला चित्रपट आणि अशी टीम मिळाली मला म्हणजे माझं हे स्वप्नच आहे. स्वप्न होत की दिग्गज लोकांवर काम करावं आणि खरंच चंदूदा डिरेक्टर म्हणून श्रावणी देवधर, हिरो म्हणून स्वप्नील, नीना कुलकर्णी म्हणजे भाग्यच लागतं अशी टीम मिळाला. आणि श्रावणीने 1.5 वर्षापासून ही स्क्रिप्ट लिहित होत्या त्यामुळे हे जे पात्र होतं हे कॅरेक्टर होतं माझ्यासमोर घडत चाललं होतं आणि मी आधीपासून बघत होते की त्याला वेगवेगळे शेड्स आई आणत होती. आणि जेव्हा तिचा सिनेमा हा तिने तिला असं वाटलं की आता माझं रायटिंग कम्प्लीट झालेलं आहे मोठे दादांबरोबर तिचं तिला असं वाटलं की आता हे जे सिनेमा रेडी आहेत तेव्हा तिने मला सांगितलं की आता तू वाच आणि आता तू मला सांग तुला हे कॅरेक्टर किती कळले किंवा काय समजले
कारण मी ट्रेलर आय थिंक तुम्ही ट्रेलर पाहिला असेल, परवाच रिलीज झालाय तो नक्की बघा. त्याच्यात तुम्हाला विचारता येतील, त्याच्यात आढळून आलं असेल की सिंगल मदरची भूमिका आहे, सिंगल मदर आहे ती स्वतः काम करते, मुलाला सांभाळते, त्याच्यातल्या त्याच्यात ज्या आतली जी बाई आहे स्त्री आहे तिला सुद्धा जपण्याचा प्रयत्न करते. मला असं वाटतं की खूप वर्षांनंतर म्हणजे 11 वर्ष आधी जेव्हा मी सारेगामापाच्यांमध्ये होतो तेव्हा आम्हाला जेवढी गाणी गायला मिळाली तेवढी सगळी गाणी शब्दप्रथ होती आणि त्या प्रत्येक गाण्याच्या शब्दांना एक वेगळं महत्त्व होतं आणि तसंच शब्दप्रधान गाणी या चित्रपटाची आहे. बऱ्याच वर्षानंतर अशी गाणी करायचा मौका अशी संधी मिळाली मी तुम्हाला, तर तुम्ही नेहमी खूप सपोर्ट करतो. त्यावर्षी स्वप्नील मी अर्जुन माझे जे पार्टनर आहेत शाबनीत आहे आम्ही या कथेसाठी कमीत कमी जसं सैनी सांगितलं 1.5 वर्ष रिसर्च केलं, कारण का आत्तापर्यंत जे आम्ही सिनेमे केले जे जॉनरचे सिनेमे केले ते सोडून एक कम्प्लिटली खूप रिअलिस्टिक फॅमिली जॉनरचा सिनेमा करायचा आमचा विचार होता आणि स्वप्नीलला जसं तुम्ही बघितलं आत्तापर्यंत डॅशिंग रोमॅन्टिक सुपरस्टार ते पूर्ण इमेज आणि त्याचं खूप मोठं क्रेडिट स्वप्नीललाही जातं, कारण का तेव्हा त्यांनी मी पण साठीसाठी वजन कमी केलेलं त्याच्यानंतर सिनेमासाठी वजन परत वाढवलं आणि या कपड्यांमध्ये आणि आपल्या लुक्सला न काही हे देतात त्यांनी एवढं चांगलं ॲक्टिंग केलं आहे. तर आम्हाला तुमच्या क्वेश्चनला परत ही स्टोरी जी आम्हाला सुचली ती ॲक्च्युली ताई आणि मोठे दादांनी कमीत कमी 30 असे स्टोरीज आम्हाला पहिले पाऊस केलं पण त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून एक स्टोरी ही सिलेक्ट केली, कारण का याचं खूप रिअलिस्टिक खूप प्रत्येक घरातलं हे नातं आहे, प्रत्येक फॅमिलीची ही एक स्टोरी आहे. प्रत्येक फॅमिलीमध्ये आपल्याला एक मध्या काका भेटेल, आपल्याला एक सुनील कुलकर्णी भेटेल, आपल्याला एक मित्र भेटेल जो मयूर आहे, आपल्याला एक आई भेटेल जी मीनाताईंसारखी आहे. तर हे खूप फॅमिलीची स्टोरी आहे, तुमची आमची स्टोरी आहे.